आज शूटिंग करायला जायचं असं कधीच मनात येत नाही. आज पिकनिकला जाऊया चाललेली असते, मध्ये मध्ये शूटिंग येते आम्हाला करायला लागतात. फार काही इच्छा नाही या लोकांबरोबर काम करून खूप वेळ घालवण्याची. मी सगळ्यात लहान मी आहे, तू चौघे बाजून मोठे आहात. सगळे पुरुष पुरुष आहोत, एखादी बाई असते तर बरं झालं. म्हणजे असं सगळ्यांना वाटतंय आज कोणी तरी यावे किंवा आज तरी कोणी यावे अशी परिस्थिती आमची. मिलके पिताएंगे हाल दिल गाके सुनाएंगे हम तो सात रंग है ये जहां रंगी बनाएंगे. नमस्कार, मी पोहोचलेली आता लंचला आणि लंचला पोहोचलेले तेही थेट एका छानशा फॅमिलीच्या घरी. आणि माझ्या मते ही फॅमिलीचे चेहरे तुम्ही बघितल्यावर तुम्हाला कळलंच असेल की आत्ता नुकतीच सुरू झालेली माझं होशील ना या मालिकेच्या सेटवर. आणि खरंच सगळ्यांचे कॉस्ट्युम मला भारी आवडलेले आहेत. ऑन स्क्रीन पण धमाल वाटते तुमच्या सगळ्यांची, कारण की सगळ्यांची वय बघता एक वेगळी गंमत असते ना. एक मिनिट, वयाचा काय संबंध? वयावर तू अंडरलाईन का केलंस प्लीज? कारण की या वयाच्या लोकांबरोबर म्हणजे काय तुला काय तरुण, सगळे तरुण, सगळे तरुण, सगळे तरुण मंडळी यांच्याबरोबर लंच करायची मजा आहे ना, ती काही और आहे माझ्या मते. आणि तुमच्याबरोबर म्हणजे राहताना तुमचं ते ऐकताना कॉन्व्हर्सेशन, अरे यार ते चेहऱ्यावर स्माईल म्हणतात ना ती येतेच येते. तर मला नक्की आज तुमच्या घरी आले काय नेमकं लंचला मला मिळणार आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. हे एवढंच मिळणार आहे लंचला तुम्हाला. फार बरं, तर लोणचं धमाल करा, धमाल मजा धमाल. हे कोणी केलं आहे? बेडेकरांचं. हो, बेडेकरांचं हे मेन्शन करणं गरजेचं आहे. भात बेडेकरांचा त्यांनी केलाय. भात बेडेकरांचा, भात भाऊ भात केलाय मी, कारण आमचा भाचा आहे आदित्य, त्याला खूप आवडतो तो भात म्हणून केलाय. पण मला सांगा, भाताच्या मध्ये चपाती भाजी असं काही मिळणार नाही का? आता जे केलंय ना तेच मिळणार. खाने का भी यही खाने का, नहीं खाने का तुम्ही यही खाने का. आणि आमच्याकडे कसं उगाच फालतू खर्च करत नाही, योग्य प्रमाणात खर्च करून सगळ्यांना पोटभर आणि उत्तम भात येतो, चविष्ट आहे. त्यामुळे पैशाचा प्रश्न मुख्य आहे त्याच्यामध्ये, की कमीत कमी पैशामध्ये सगळ्यांचं उत्तम जेवण झालं पाहिजे. आणि परत असं आहे की प्रत्येकांचे वार ठरलेले आहेत, म्हणजे आज ह्यानी जेवण बनवलंय तर उद्या मी बनवणार, परवा हा बनवणार, त्यानंतर हा बनवणार, असं आमच्या चौघांमध्ये. हां, आणि त्यातूनही जास्त आम्ही आदित्यच्या आवडीनिवडी जपतो, त्याला जे काय आवडतं ते त्याच्या. हे सुद्धा कसं आहे आता असं पाहुणा वगैरे आला तर आम्ही जे केलंय तेच जेवायचं पाहुण्याने. ही हे जे चेहरे आहेत हे खूप म्हणजे हे कधीच एकत्र आले नव्हते, हे सगळे चेहरे एकत्र पहिल्यांदा आलेले आहेत. तर काय सांगाल, तुमची एक वेगळी बॉन्डिंग झालेली असं. आणि एक म्हणतात ना रे यार, सगळेच आपण वेगवेगळ्या म्हणतात ना वेगवेगळ्या स्वभावाची माणसं तुम्ही सगळे एकत्र आले त्याबद्दल. वेगवेगळ्या स्वभावाची, पण काय झालं की ना आम्ही सगळे मित्रमंडळी आहोत, हे बाहेर कधी ना कधीतरी भेटलेलोच आहोत आम्ही, पूर्वीपासून मित्रच आहोत. म्हणजे अच्युतसाहेबांबरोबर मी वाडा चिरेमध्ये नाटक केलं होतं, त्यामुळे त्यांचा स्वभाव मला माहिती आहे. हा माझा मित्र आहे, आमची संस्था एक आहे, त्यामुळे आम्ही बरोबर केलं. हाही माझा मित्र आहे, आम्ही एकत्र कामं केलं आहे, त्यामुळे एकत्र बॉन्डिंग आहेच. आणि हा ह्याचा तर मी फॅन आहे, त्यामुळे हा मला आवडतोच. त्यामुळे आणि असं करू आम्ही सगळे ऑलरेडी आमचं बॉन्डिंग झालेलं आहे, म्हणजे वैचारिक म्हणा किंवा स्वभावाने म्हणा, की मी काय करणार ते त्याला माहिती आहे, ते काय करणार ते मला माहिती आहे, मी कसं इम्प्रोवाइज करणार त्याला माहिती आहे, त्यांनी कसं इम्प्रोवाइज करायला पाहिजे हे मला माहिती आहे. आम्ही शूटिंग म्हणून येतच नाही इकडे, एक रोज पिकनिक अशा ह्यानीच येतो. एवढं सुंदर वातावरण आहे आणि एवढं चांगलं आमचं बॉन्डिंग झालं आहे. एक तर एवढा प्रवास आहे प्रत्येकाला घरच यायचं इकडे, येऊरपर्यंत पोहोचायचं म्हणजे, पण ते मध्ये हा घाट बीट लागला वगैरे एवढं वाटतं. आमचं लोकेशन अतिशय सुंदर आहे, म्हणजे तुम्ही बाहेर पण बघितलं एवढं मोठं लॉन वगैरे, मध्ये मध्ये आम्ही क्रिकेट वगैरे पण खेळतो तिकडे, त्यामुळे ते एवढं चांगलं बॉन्डिंग झालं. त्यामुळे असं कधीच की आज शूटिंग करायला जायचं असं कधीच मनात येत नाही. आज
पिकनिकला जाऊया. मजा चाललेली असते, मध्ये मध्ये शूटिंग येते आम्हाला करायला लागतात. आणि खरं तर ह्या लोकांची एवढी माहिती झाली आहे की खरं तर फार काही इच्छा नाही या लोकांबरोबर काम करून खूप वेळ घालवण्याची, पण इलाज नाही आहे. काय झालं काय, हा याचा स्वभाव झाला, त्यामुळे हा याला माहिती आहे आम्हाला स्वभाव. पण एकंदरीत हा स्वभाव तसा नाही आहे, तो हा बना बनाया आहे, हा नाटक करतोय, हा स्वभाव याचा नाही आहे. खूप आला की हा स्वतःच हा असं हा वावत जातो, करेक्ट आहे, पण तो तसा नाही आहे. खूप गोड आहे तो, अगदी निष्पाप निरागस आहे. तर तुम्हाला एक स्वयंपाकाचं एकेकाला एक नाव द्यायचं असेल तर काय काय सांगाल, कोणकोणती कोणकोणती डिश आहे, प्रत्येकाचे स्वभाव जसे वेगवेगळे आहेत तसं एक एक डिशचं नाव तुम्हाला द्यायचं असेल तर कोणाकोणाला कोणकोणती डिश सांग. केशरी भात, पुलाव, बिर्याणी, तू म्हणून व्हेज, नॉनव्हेज बिर्याणी. आमच्या आप्पा फणसाची भाजी, बाहेरून कडक पण आतून खूप छान. आणि विनय म्हणजे पुरणाची पोळी, म्हणजे वर्ण उपर चमडी नीचे चमडी अंदर पुरण कैसे डाला. तुम्हाला विचारीन कसं वाटतं, एक तर लोकेशन एवढं मस्त आहे, त्याबद्दल काय सांगा. लोकेशन पण आणि तुमच्या सगळ्यांचं एक म्हणतात ना वेगळी बॉन्डिंग झाली. मला तर 60 वर्षांनी तरुण झाल्यासारखं वाटत आहे. आय एम 86, आय फील आय एम 26. माझं एक वाक्य एका सीनमध्ये की सगळ्यात लहान मी आहे, तू चौघे माझ्यावर मोठे आहात. बरं मी अजून विचार, बरं अजून कोणी स्त्री येणार आहे का घरात? वाट बघतो आम्ही, वाट बघतो, म्हणजे डोळे लावून बसलो होतो आम्ही, काय कधी होणार काय होणार, वाट खरंच मी माझं काय नाही. एक गाण्यातलं आहे तसं सांगतो, म्हणजे असं सगळ्यांना वाटतंय आज कोणी तरी यावे किंवा आज तरी कोणी यावे अशी परिस्थिती आमची. आजोबा बाबांना चालेल ना, खरं ही बाबांचीच मागणी आहे. ह्यांच्याकडे ह्यांना पण चालेल कोणी छानशी मुलगी. पण म्हणजे चेहऱ्यावर असं वाटत की नको यायला काय एवढा इंटरेस्ट नाही, पण आतून खूप इंटरेस्ट आहे की तसं चुपारुस्तम आहे. आणि असं खाजगीमध्ये तुम्ही बोलून पण दाखवलेलं आहे, काय रे आपण काय करत, आपण सगळे पुरुष पुरुष आहोत, एखादी बाई असते तर बरं झालं असतं असं म्हटलेलं आहे त्यांनी, पण ते ऑफ द कॅमेरा मग कट करा. आदित्यच्या आधी तुमचं काही लग्न वगैरे होण्याची शक्यता? ते आता सरप्राईज आहे, ते मी असं इकडे एकदम नाही सांगू शकत, ते आता तुम्हाला सरप्राईज मिळणार आहे की काय होणार. ते सिरियलचं काय म्हणतात, जसं जसं पुढे जाईल तसं तसं तुम्हाला कळेल की ह्याचं काय गुपित आहे आणि काय होणार याचं पुढे. म्हणजे पहिला पहिला नंबर आदित्यच्या आधी सरांचा. सस्पेन्स आहे ते की बाजू हे सगळे राहिले बाजूला, यांचाच होऊन जाणार आहे. सगळ्यांना विचारायचं कॉस्ट्युमच्या बाबतीत, सगळ्यांना टेन्शन फ्री असेल. कॉस्ट्युम येस, बदलायला घालायला बदलायला अत्यंत उत्कृष्ट आणि वावरायला पण उत्कृष्ट असा कॉस्ट्युम आहे. फर्स्ट टाइम कुठल्या सिरियल मध्ये आम्ही घालतो, आम्ही कॅमेरा समोर आहोत असं वाटतच नाही आम्हाला, आपल्या घरात वावरतोय असंच वाटत. घरात कॅमेरे आणलेत आमच्या असं.